अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पातील अनुदानांच्या मागण्यावर माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना आधार म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी योजना श्रावण बाळ योजना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जाता जातायत परंतु त्याला दिला जाणारा निधी हा खूप कमी आहे प्रति एक हजार रुपये इतकीच रक्कम दिली जाते त्याच्यामध्ये किमान ती तीन हजार करण्याची आवश्यकता आहे आणि या निराधार व्यक्तींना आता खरंतर आपण महसूल विभागाला विशेष सूचना देऊन तो आपल्याकडे येण्याची ऐवजी त्याला आपण गावामध्ये शोधून त्याचे अर्ज भरून त्याला लाभ देण्यासाठी आपण थोडं पुढे येण्याची आवश्यकता आहे इतर मागासवर्गीय समाजाच्या संदर्भामध्ये सातत्यानं सभागृहामध्ये चर्चा झाली इम्पेरिकल डाटा गावागावामध्ये पोहोचला परंतु खूप तातडीनं सगळ्या उपाययोजना करून जे राजकीय आरक्षण या समाजाला अपेक्षित आहे ते दिलं जाण्याची आवश्यकता आहे आणि इतर बाजूला सगळे विषय ठेवून तो विषय अग्रक्रमाने घेऊन त्या बाबतीमध्ये तातडीनं आपण पुढे येण्याची आवश्यकता आहे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी छत्तीस वसतिगृह बांधण्याची आपण घोषणा केलेली आहे त्याचा रोडमॅप तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं तातडीनं त्याला निधी देऊन ही कामं कशी लवकर सुरू होतील याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे विधिमंडळाच्या इतर मागासवर्गीय कल्याण समितीने दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या अहवालामध्ये जी संख्या नमूद केलेली आहे ओबीसी जी पद मंजूर आहेत त्यांनी ती भरलेली नाहीत त्या संदर्भामध्ये खरंतर सभागृहामध्ये प्रश्न विचारला परंतु त्याच्यामध्ये कुठलंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही ती पदे तातडीनं भरण्याची आवश्यकता आहे ओबीसी समाजासाठी जी काही आर्थिक तरतूद जवळपास चारशे कोटीच्या आसपास केल्याचं जे काही आपण जाहीर केलेलं आहे त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं आणि तातडीनं करावं अशा प्रकारची विनंती मी, आ, चर्चे मी वे वे न, या चर्चेच्या निमित्तानं करतो मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या खरं तर मागच्या सरकारनं एक चांगलं आरक्षण दिलं परंतु या सरकारला ते कोर्टामध्ये टिकवता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आता किमान ते, ते, ते लवकर परत कसं मिळेल या दृष्टीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीच्या शैक्षणिक सवलती देण्याची घोषणा केली त्या पुढे मिळतील या दृष्टीने आपण काळजी घेण्याची आवश्यकता काही ना काहीतरी का का आधार मिळेल विशेषतः मराठा समाजातील गरीब कुटुंबांना या सगळ्या सवलतींची आवश्यकता आहे तो आपण तातडीने त्या संदर्भामध्ये काळजी घ्यावी अशी विनंती आहे मराठा समाजाच्या मुलांना पस्तीस अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक सवलत आपण पूर्वी देत होतो ती सहाशे पाच अभ्यासक्रमासाठी आपण केलेली आहे ती सवलतही आपण देण्याची आवश्यकता आहे मराठा समाजासाठी आपण जी काही जिल्हावार वस्तीगृह करणार आहोत त्या संदर्भात सुद्धा अजून फारशी काही पावलं उचलली गेलेली नाहीत ती तातडीनं उचलावी अशा प्रकारची अपेक्षा या चर्चेच्या निमित्तानं करतो धनगर समाजाचं आरक्षण हा सुद्धा खरं तर केंद्राकडचा विषय असला तरी राज्य शासना त्याच्या बाबतीमध्ये आग्रह राहण्याची आवश्यकता आहे धनगर समाज हा उपेक्षित राहिलेला समाज आहे रानावानामध्ये फिरणारा हा समाज आरक्षणापासून वंचित आहे आणि त्यांना सुविधा देण्यासाठी त्यांना आरक्षणासंदर्भातली पावलं ही तातडीने उचलण्याची आवश्यकता आहे किमान ज्या योजना त्यांच्यासाठी आपण जाहीर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी जरी केली तरी त्या समाजाला एक चांगल्या प्रकारे दिलासा मिळू शकेल आणि त्या दृष्टीनं या चर्चेद्वारे मी मागणी करतो कास्ट सर्टिफिकेट हा एक खूप गंभीर विषय मग अशी हरिभाऊ नानांनी सांगितलं की भिल्ल असेल वडारी असेल डौरी समाज असेल हे भटके समाज यांच्याकडे महसुली पुरावा नाही त्यांच्याकडे शैक्षणिक पुरावा नाही आणि आपलं कुठलंही सर्टिफिकेट जर मिळायचं असेल तर आपण त्यांना महसुली आणि शैक्षणिक पुरावा मागतो खरं तर त्यांच्याकडे शिक्षणही नाही आणि त्यांच्याकडे महसुली पुरावा असण्याचं कारण नाही कारण की कुठेही जमीन जुमला त्यांना नसल्यामुळे हो आता मागच्या शासनाने त्याच्यामध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला की त्या ठिकाणी स्थानिक चौकशी करून त्याला सर्टिफिकेट दिलं जावं निर्णय झाला असला तरी अजून परिणामकारक अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाहीये शासनानं त्याच्यामध्ये पुढे येऊन अशा उपेक्षित समाजातील लोकांना तातडीनं कास्ट सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता हो आहे कारण की कुठली सवलत द्यायची असेल तर त्याचा बेस हे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि ते कास्ट सर्टिफिकेट कास देण्यासंदर्भामध्ये सूचना आपल्याकडून तातडीने निर्गमित व्हाव्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो अपंगाच्या सर्टिफिकेटची ती परिस्थिती आपण जर ती प्रक्रिया पाहिली तर अतिशय क्लिष्ट प्रक्रिया कुणी त्याला कुणीतरी मदत केली तरच त्याला अपंगाचं सर्टिफिकेट मिळू शकतो आम्ही काही कॅम्प घेऊन तसे प्रयत्न केले तरी शासनानं त्याच्या संदर्भामध्ये महसूल विभागानं पुढे येऊन कॅम्प घेण्याची आवश्यकता आहे हा अपंग अतिशय उपेक्षित असा वर्ग आहे वेगवेगळ्या योजना राबवल्या अपेक्षित आहे तीन टक्के निधी वेगवेगळ्या योजनांचा या अपंगासाठी खर्च करणं अपेक्षित आहे परंतु तो प्रत्यक्षात खर्च होत नाही आणि तो खर्च करण्यासाठी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल यांना आपण प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे दलित वस्तीची योजना ही कागदावर आहे बऱ्याच ठिकाणी ती राबवली जाते परंतु ती राबवताना त्याची नियमावली ही पुरेपूर विचारात घेऊन तो निधी वाटप होतो का हा विचार करण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी सगळे नियम धाब्यावर बसून नको त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी अपेक्षित नसणाऱ्या ठिकाणी हा निधी खर्च केला जातो त्यामुळे दलित समाजाला न्याय देणं अपेक्षित आहे तो देण्यासंदर्भामध्ये दे, आपण कुठेतरी कमी पडतोय त्या बाबतीतही आपण लक्ष घालावं अशी सूचना या निमित्तानं करतो माझ्या दौंड मतदारसंघातील एक बुद्धिवाऱ्याचं काम अर्ध झालंय पुढचा निधी न उपलब्ध झाल्यामुळे अर्ध झालेलं काम तसंच आहे पुढचा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करतो माननीय मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मागासवर्गीयांची निवासी शाळा दोन हजार अठरा मध्ये माझ्याकडे सुरू करण्यासंदर्भामध्ये मान्यता दिलेली आहे अजून शाळाही सुरू झालेली नाही मग इमारत कधी कधी होणार हा नंतरचा विषय आहे किमान त्या ठिकाणी जी जी उपलब्ध इमारत असेल त्या ठिकाणी तातडीने ही शाळा सुरू करावी अशा प्रकारची मागणी आहे माझ्या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय समाज आहे आणि शिक्षणासाठी ही सुविधा त्यांना खूप महत्वाची ठरणार आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक निर्णय आपल्या उत्तरामध्ये द्यावा अशी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो अवयवदाना संदर्भामध्ये मी काही सूचना नक्कीच करेल कारण की आपण जसं रक्तदान करतो तसंच अवयवदानाची सुद्धा चळवळ भविष्यामध्ये आपण पुढं आणण्यासाठी काही प्रयत्न करण्याची आवश्यकता काही देशामध्ये दे। ज्यावेळी मृतदेह हा, हा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केला जातो आणि एक अवयव जर दुसऱ्याला मिळून त्याला जर जीवनदान मिळत असेल त्याच्यासारखं काहीच पवित्र काम नाही असं मी मानतो आणि त्या दृष्टीनं कायद्यामध्ये बदल करून मृत शरीर हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं आणि अवयवदानासाठीची जी काही प्रक्रिया का ही थोडी त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या म्हणून आपण जी क्लिष्ट केलेली आहे ती सोपी करावी जेणेकरून ज्यांना अवयवाची आवश्यकता आहे माझ्या मतदारसंघामध्ये नेत्रदानाची अतिशय चांगली चळवळ आम्ही उभी करतोय आणि आपण शासनानं त्याच्यामध्ये थोडं सकारात्मक राहिलं तर अवयवदानाची सुद्धा एक चांगली चळवळ संपूर्ण राज्यामध्ये उभी राहू शकते आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या उत्तरामध्ये उल्लेख करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो